राज्य सरकारने राज्यभरात शिवभोजन योजना राबवली असून लोकांना मोफत जेवण आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने जामखेड तालुक्यातील खर्डा आणि जवळा या दोन ठिकाणी ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. खर्डा येथे शिवभोजन थाळी उद्घाटन विजयसिंह गोलेकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिवभोजन थाळी खर्डा येथे सीतारामगड या परिसरात चालक महालिंग कोरे यांनी सुरू केली आहे. खर्डा येथे व परिसरात गरीब मजुरांचे लॉकडाऊन काळात लोकांचे खूप हाल होतात, त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब व गरजू लोकांना याचा लाभ निश्चित मिळेल असा विश्वास विजयसिंह गोलेकर यांनी बोलताना व्यक्त केला. शिवभोजन थाळी हॉटेल शिर्डी हैदराबाद हायवेला असल्यामुळे हायवेवर जाणाऱ्या लोकांना याचा लाभ होणार आहे. गरीब लोकांना आधार देणारी योजना सरकारने सुरू केली आहे. यावेळी उपस्थित खर्डा सरपंच आसाराम गोपाळ घरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य वैभव जमकावळे, महालिंग कोरे, कल्याण सुरवसे, हनुमंत कोरे, भीमा घोडेराव आदी मान्यवर उपस्थित होते. ऐतिहासिक खर्डा नगरीमध्ये आमचे सहकारी मित्र महालिंग कोरे यांच्या माध्यमातून व लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार कर्जत जामखेड यांच्या सहकार्याने जो शिवभोजन थाळीचा जो आज उद्घाटन प्रसंगी सगळं उपस्थित सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आज आमचे मालिंग कोरे यांनी जो गोरगरीब जनतेला जे 35 रुपयामध्ये कुठेही जेवण उपलब्ध होत नाही ते शिवभोजन थाळीच्या माध्यमातून जो आज उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी दादांचे आभार व्यक्त करतो व गोरगरीब जनतेने याचा लाभ घ्यावा या एवढं मी सर्वांना आवाहन करतो. आमारीवर जो आज राज्य शासनाने शिवभोजन थाळीचा जे आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून खर्डा व जवळा या ठिकाणी चालू करण्यात आलेलं आहे ते मोफत आहे, पार्सल सेवा आहे. ते आमच्या महालिंग कोरे यांचे राजमाताची जाऊ या संस्थेवर मिळालेलं आहे. ते खर्ड्यातील गरजूंनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा असं खर्डा ग्रामपंचायतच्या वतीनं मी आवाहन करतो व ते मोफत मिळणार आहे असंही सर्वांना सांगू इच्छितो. सध्या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये सर्वसामान्य आणि गरीब लोकांना या ठिकाणी रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असताना राज्य शासनाचा अतिशय एक चांगला उपक्रम शिवभोजन थाळीचा शुभारंभ आज या ठिकाणी खर्डा येथे झालेला आहे. आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून जामखेड असेल, जामखेडबरोबरच ग्रामीण भागातील खर्डा आणि जावळ्यासारख्या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी शिवभोजन थाळीचा उपक्रम या ठिकाणी सुरुवात झालेली. निश्चितपणे मी आमदार साहेबांचे या ठिकाणी आणि राज्य शासनाचे आभार मानेन. खऱ्या अर्थानं सध्या लॉकडाऊनमध्ये लोकांना रोजगार नाही, उपासमारी वाढली, अशा वेळेस गरजू लोकांपर्यंत हा पोहोचवण्याचा शिवभोजन थाळी पोहोचवण्याचा हा प्रयत्न निश्चितपणे अतिशय स्तुत्य आहे. या ठिकाणी खर्ड्यामध्ये आपले ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांच्या माध्यमातून हा उपक्रम चालतो आहे. निश्चितपणे ज्या सगळ्यांना जेवढ्यांना गरज आहे त्या गरजू लोकांनी या ठिकाणी शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा. बातमी प्रतिनिधी कॅमेरामॅन बाळासाहेब शिंदेंसह गणेश जवेरी, मायभूमी न्यूज, खर्डा. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.